नमस्कार, रुचकर स्वादयोग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अगदी टेस्टेड आणि रुचकर असं पचायला हलकं वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते. जसं की हॉटेलमध्ये खाल्लं असेल तशा प्रकारे हे चवीला भन्नाट होतं. बऱ्याचदा वांगे आपण जास्त जर आणले तर भाजी बनवायची असेल तर 4-6 वांग्याचीच बनवतो. तर मग शेवटी जास्त जर वांगे घरात शिल्लक राहिले तर अशा प्रकारे वांग्याचं भरीत बनवलं तर सर्वच आवडीने खातील, न खाणारेसुद्धा, आणि त्यांना कळणारही नाही की आपण कुठली भाजी आज खाल्ली. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी साधारण 1/2 किलो वांगे घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर इथं मी ह्या वांग्याचे काटे वगैरे काढलेले नाहीत. तर आपण हे वांगे भाजून घेणार आहोत, त्यामुळे काटे काढायची गरज नाही. भाजल्यानंतर हे काटे आपोआपच निघतात. तर इथं मी अशा प्रकारे जाळी घेतलेली आहे वांगे भाजण्यासाठी. तुमच्याकडे असेल तर वापरा, नाही तर डायरेक्ट गॅसवरती भाजले तरीही चालतील. तर इथं मी गॅसवरती जाळी ठेवून घेतलेली आहे. आता आपण जेवढे वांगे भाजायचे पूर्ण जाळी भरून जरी वांगे याच्यावर ठेवून घेतले तरी थोडंसं जाळी फिरून फिरून जरी भाजून घेतले तरी सर्व वांगे एकदम भाजले जातात. नाही तर 4-4 वांगे भाजले तरी चालते. पण वांगे भाजेपर्यंत आपण याला सतत जाळीला फिरून फिरून जर वांगे भाजले तर पटकन भाजले जातात. म्हणजे एका टायमाला 1/2 ते 1.5 किलो वांगे याच्यात आरामात भाजू शकता या जाळीवरती. तर आता आपण याला खालची बाजू वरी आणि वरची बाजू खाली करून व्यवस्थित असे छान भाजून घ्यायचे आहेत वांगे, जेणेकरून वांग्याचं भरीत छान व्हावं. वांगे जर व्यवस्थित भाजले गेले तरच वांग्याचं भरीत छान लागतं, आणि म्हणजे असं कच्चं वांगं राहत नाही, त्यामुळे करपेपर्यंत म्हणजे वरची स्किन जी आहे किंवा त्याचा साल आहे ती छान करपलं पाहिजे. इतपत वांगे जर भाजून घेतले तर वांगातमध्ये छान शिजलं जातं किंवा मऊ होतं. तर बघू शकता फास्ट गॅसवरती जाळी असल्यामुळे अगदी पटकन हे सर्व वांगे भाजलेले आहेत. तर याच्यामध्ये 3 प्रकारे आपल्याला वांग्याचं भरीत बनवता येतं. छोटे मुलं असतील तर फक्त मीठ आणि थोडीशी हळदी पावडर टाकून जरी याला कुस्करून मुलांना वगैरे दिलं तरी चालतं. आणि थोडंसं तुम्हाला जास्त तिखट नसेल पाहिजे तर लाल मिरची थोडीशी किंवा हिरवी मिरची टाकून केलं तरीही चालतं. आणि खूपच झणझणीत असं पाहिजे असेल तर याच्यामध्ये आपण मसाला किंवा काळं तिखट वगैरे टाकून बनवू शकतो. तर आता हे वांगे थोडेसे थंड झाल्यानंतर आपण याचे साल जे साल आहेत ते काढून घ्यायचे आहेत. हा देठसुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि हा देठ काढताना व्यवस्थित काढून घ्यायचा. आणि बऱ्याचदा काय होतं, आपण वांगे भाजताना असेच भाजतो, त्यामुळे याच्यामध्ये कीड वगैरे आहे किंवा खराब वांग आहे का हे कळत नाही आपल्याला. त्यामुळे काय करायचं, व्यवस्थित असं साल काढून घ्यायचं. आणि साल काढल्यानंतर ह्याला छान असं थोडंसं दाबून आपण याला फोडून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला कळतं की वांगंमध्ये खराब आहे का चांगलं. तर असं पांढरं शुभ्र वांगामध्ये असायला पाहिजे. जर का वांगे खूप दिवस फ्रीजमध्ये ठेवले तर बी जे आहे ते काळं पडतं. त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर घेऊ शकता किंवा खराब वाटलं तर फेकून टाकलं तरी चालेल. पण अशा प्रकारे पांढरं शुभ्रमध्ये असावं, म्हणजे आपल्याला कळतं की हे वांगं खराब आहे किंवा चांगलं आहे. त्यामुळे सालं काढून घेतल्यानंतर प्रत्येक वांगं व्यवस्थित फोडून घेऊनच आपल्याला चेक करून भरीत करायला घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे छान याचं साल आणि थोडंफार साल राहिलं तरी काही फरक पडत नाही. जेणेकरून वांग्याचं भरीत जर केलं चुलीमध्ये तर गावाकडे तर असंच वांगं कुस्करलं जातात थोडंसं काढून. तर हे बघा गरम असल्यामुळे थोडंसं हाताला भासते. तर थोडंसं असं सुरीनं वगैरे किंवा चाकूनं थोडंसं कट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर असं फोडून घ्यायचं. म्हणजे आपल्याला समजतं की वांगं चांगलं आहे किंवा खराब आहे. तर अशा प्रकारे मी सर्व वांगे सालं काढून घेतलेले आहेत. आणि आता मी चाकूने असं कट करते किंवा हाताने जरी कूस केलं तरीही चालेल. पण चाकूने म्हटलं की असं थोडे थोडे बारीकसे तुकडे होतात, खूप असं एकजीव होत नाही भरीत. त्यामुळे असे थोडेसे बदईनं कट करून घेतलेलं आहे मी. तरी इथं मी थोडंसं बारीक करून घेतले. जसं आणखीन आपण परतू याला तसं आणखीन सॉफ्ट होतं वांगं, त्याच्यानंतर एकजीव होतं. तर इथं मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे. आणि हा कांदा अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे. मोठे मोठे तुकडे ठेवायचे नाहीत. म्हणजे वांग्याच्या भरीतमध्ये ते एकजीव होतं आणि असं मध्ये मध्ये जास्त लागत नाही. तर अशा प्रकारे एकदम बारीक असा कांदा आपण कट करून घेऊया. तर इथं आपला कांदा कट करून झाला आहे. आता इथं मी एक टोमॅटो घेतलेला आहे. पण याच्यामधला निम्माच टोमॅटो आपण याच्यात टाकणार आहोत. जर का तुम्हाला पाहिजे असेल तर एक टोमॅटो टाकला तरीच चालेल, पण खूप आंबट होईल यासाठी 1/2 टोमॅटो मी इथं टाकते. तर याचेसुद्धा असे 3 काप करून घेतले. आणि त्याच्यानंतर असे अगदीच बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे पटकन परतले जातात. तरी इथं आपण टमाटर कट करून घेतले. आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तुम्हाला कितपत तेल टाकायचं आहे त्याच्यानुसार टाकू शकता. तरी इथं मी
दोन पळी तेल टाकलेलं आहे. तेल एकदम कडकडीत असं छान गरम होऊ द्यायचं, म्हणजे फोडणी कच्ची बसत नाही. यासाठी तेल नेहमी फोडणी टाकताना कडकडीतच गरम करून घ्यायचं. याच्यामध्ये अगदी 1/4 चमचा जिरं आणि मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडू द्यायची, आणि छान मोहरी तडतडल्यानंतर किंवा जिरे तडतडल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. जर का मोहरी कच्ची राहिली तर मग ती भाजीमध्ये टसटस लागते किंवा चवव्यवस्थित लागत नाही. आत्ता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा टाकल्यानंतर कांदा खूप असा शिजवायचा नाही आपल्याला किंवा खूप असा परतायचा नाही, तर कांदा पटकन परतण्यासाठी किंवा शिजण्यासाठी 1/4 चमचा मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे कांदा पटकन सॉफ्ट होतो. आता आपण याला थोडंसं हलवून घेऊया, आणि हलवताना कांदा बारीक कट केल्यामुळे पटकन परतल्या जातो. तर बघा, तेल पण अगदी कडकडीत गरम असल्यामुळे पटकन कांदा सॉफ्ट झालेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट अगदी 1/4 चमचा या कांद्यामध्ये टाकून घ्यायची आहे. परत याला छान हलवून घ्यायचं, म्हणजे फोडणी जर टाकलं अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट तर तेल कडकडीत असल्यामुळे ती कडक होते किंवा करपल्या जातं. त्यामुळे कांद्यामध्ये जर टाकलं तर त्या भाजीमध्ये ती जी स्वाद आहे ती टिकून राहतो, त्यामुळे अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया. टमाटर टाकल्यानंतर सुद्धा साधारण 1-2 मिनिट आपण ह्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया. साधारण 8 ते 10 पानं कढीपत्त्याची टाकून घेतलेली आहेत. परत याला छान परतून घेऊया. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर टाका, नाही टाकला तरी काही हरकत नाही. तर आता हे छान आपलं परतून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये 1/4 चमचा हळदी पावडर टाकून घेऊया. 1/4 चमचाच लाल तिखट, 1/4 चमचा जी काळा मसाला आपण बनवलेला आहे तो टाकून घेतलेला आहे. तुम्हाला झणझणीत असं भरीत करायचं असेल तर काळा मसाला वापरायचा आहे. याच्यामध्ये मी वेगळा सेपरेट असा कुठलाही मसाला वापरला नाही. काळ्या मसाल्यामध्ये सर्व मसाले असल्यामुळे तेवढंच टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये धनिया आणि जिरे पावडर 1/2 चमचा ॲड केलेला आहे. आणि आणखीन थोडंसं, म्हणजे साधारण 1 चमचा काळं तिखट आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे. आता हे छान मिक्स करून घेऊया, आणि गॅसची फ्लेम अगदीच लो ठेवायची, नाहीतर हे मसाले टाकल्यानंतर जळले जातील आणि परत भाजीची चव व्यवस्थित लागणार नाही. हे एक जीव झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये जे वांग्याचं भरीत बनवून घेतलं होतं ते टाकून घेऊया. आणि ते टाकल्यानंतर आपल्याला छान हे लो फ्लेमवरच छान परतून घ्यायचं आहे, जेणेकरून करपल्यात जाणार नाही. फास्ट गॅस केला तर करपलं जाऊ शकतं, तर मीडियम गॅसवर जर भाजलं तर थोडं फार जर कच्चं पण असेल वांग्यामध्ये तर ते शिजल्या जातं. त्यामुळे लो फ्लेमवर हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव झाल्यावर जरी तुम्हाला वाटलं की थोडंसं वांग कच्चं वाटते व्यवस्थित भाजलं नसेल तर, आता आपण हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतले तर आता याला साधारण 1-2 मिनिट झाकून ठेवूया. तर बघू शकता एकदम छान असं आपलं वांग्याचं भरीत तयार झाले. थोडीशी कोथिंबीर टाकून परत याला हलवून घेतलेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपलं एकदम खमंग असं वांग्याचं भरीत अगदी झटपट होणारं. वांग्याची भाजीला एखाद्या वेळेस शेंगदाण्याचं कूट नाही किंवा खोबरं नाही तर अशा प्रकारे झटपट बनवू शकता. चवीला भन्नाट होतं आणि सर्वच जण आवडीने खातील. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.